लोकसभा इलेक्शनसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. याच अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने काल आणि आज दोन कारवाया करून 50,000 दारू जप्त केली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. निवडणुकीच्या आधीची रात्र म्हणजे कत्ल की रात म्हणून ओळखल्या जाते आणि राजकीय पक्ष असू द्या किंवा इतर लोक यासाठी तयारीलाही लागतात, मात्र यावर पोलीसही नजर ठेवून असतात. अशातच काल पोलिसांनी संशयाच्या आधारे एका युवकाची झळती घेऊन त्याच्याकडून विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या, तर आज गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून साठवून ठेवलेल्या देशी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला. या दोन्ही कारवायामध्ये 50,000 दारू जप्त केली असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. इलेक्शनच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही प्रतिबंधक कारवाई आणि इलेक्शनमध्ये कुठल्याही अडथळे होऊ नये म्हणून आम्ही कुठल्या कारवाया करण्यामध्ये पोलिसांना कामाला लावलं होतं. त्यामध्ये काल आणि आज आमचे डीबीचं पथक यांना गोपनीय खबरी मिळाल्या. त्या खबरीच्या आधारावर आम्ही काल संजू राकेश राहणार वाठोडा आणि भरतवरा रोडने हा एका पिशवीमध्ये दारूच्या बाटल्या घेऊन चालला होता विदेशी दारूच्या. ते टीप मिळाली आम्हाला, त्याप्रमाणे आम्ही तिथे घटनास्थळावर पोहोचलो, त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एकूण 7,750 रुपयाच्या विदेशी दारूच्या बाटल्या आम्ही जप्त केलेल्या आहेत. आणि आज सकाळी 18/4/24 सकाळी दुपारी 12:30 दरम्यान नौकन्या नगर येथे राहणारा आरोपी आहे, वय वर्ष 22, त्याच्याकडे देशी दारूच्या आणि इतर दारूच्या बाटल्याचा साठा केलेला आहे अशी माहिती मिळाली. त्या आधारावर आम्ही परिसरासमोर तिथे गेलो. गेल्यानंतर तिथे शोध घेतला असता आम्हाला 1200 बॉटल 90 ml देशी दारूच्या बाटल्या मिळाल्या. त्याची टोटल एकूण किंमत आहे 42,000 रुपये. आरोपी आमच्या ताब्यात आहे, त्यांची पुढील चौकशी चालू आहे, गुन्हा दाखल करून आम्ही कारवाई करतो.